कोरोना विषाणूजन्य प्रादुर्भावामुळे पनवेल परिसरातील नागरिकांना दररोज भाजीपाला फळे व इतर धान्य सहजपणे उपलब्ध होण्यासाठी बुधवारी पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यापाऱ्यांनी आपल्या गाळ्यातूनच मालाची विक्री करावी माल बाहेर आणू नये माल खरेदी व विक्रीसाठी ग्राहकांमध्ये ठराविक अंतर ठेवावे चारही प्रवेशद्वारांजवळ उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकांनी येणाऱ्या प्रत्येकाला हात स्वच्छतेसाठी सॅनिटायझर द्यावे मोठ्या ग्राहकांसाठी त्यांना ठराविक वेळ देऊन त्यांच्याशी संपर्क करून त्यांना व्यापाऱ्यांनी बोलवावे म्हणजे बाजारपेठेत गर्दी होणार नाही प्रत्येकाने काळजी घ्यावी व कोरोनाशी दोन हात करावे असे आवाहन करण्यात आले सन्मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी जो एकवीस दिवसाचा लॉकडाऊन केलेला आहे त्याच्यामध्ये जसं आव्हाड आमच्या पनवेल तालुक्यामध्ये सन्मान्य आमदार प्रचंडजी ठाकूर साहेब यांनी देखील सांगितलेले आहे की प्रत्येक नागरिकाने आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे त्यासाठी मी प्रत्येक नागरिकांना विनंती करतो की आता सर्वांना ह्या संकटापासून कोरोना व्हायरसपासून आपल्याला ह्या शहराची या देशाची मुक्ती करायची आहे त्यासाठी प्रत्येकाने जास्ती जास्त काळजी घ्यावी त्याचप्रमाणे आज आमची मार्केट यार्डमध्ये मिटिंग झाली या मिटिंगमध्ये असं ठरलं की जर मार्केट पूर्ण बंद केला तर इथे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढेल आणि जास्तीत जास्त लोक येतील तर त्यासाठी रोजच्या रोज हे मार्केट चालू राहिलं पाहिजे जे आणि ही आ, मार्केट चालू राहिल्यामुळे लोकांना ती भाजीची अत्यावश्यक सेवा आहे ती देण्याचं काम आपल्याकडून होईल तर मी प्रत्येक व्यापाऱ्याला आणि गिरायकाला सांगू इच्छितो की आपण तोंडाला रुमाल बांधलं पाहिजे मास्क बांधलं पाहिजे आणि सॅनिटायझर किंवा डेटॉलने आपले हात धुवून व्यापार केला पाहिजे तर आणि आपल्याला ही गर्दी टाळायची असेल तर प्रत्येक व्यापाऱ्यांनी एक काळजी घेतली पाहिजे की ज्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आपल्याकडे आहेत त्या गिराहकांना तुम्ही एकावेळी न बोलवता त्यांना प्रत्येकाला वेगवेगळी वेळ द्या वेग आणि टप्प्याटप्प्याने बोलवा जेणेकरून तिथे प मार्केटयार्डमध्ये गर्दी होणार नाही आणि आपल्याला व्यवस्थित त्यांना सेवा देता येईल त्यासाठी हा आपण व्यापाऱ्यांनी एक लक्षात ठेवा की योग्य दर आणि मापक दरामध्ये मा ह्याची विक्री झाली पाहिजे ह्याच्यामध्ये कुठे घोडा बाजार न होता आपली एक जनतेला सेवा म्हणून दिली पाहिजे भाजीपाल्याच्या माध्यमातून ही अत्यावश्यक सेवा आहे हे काम करत असताना आपण देश सेवा करतो हे लक्षात घ्यावं पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट